सांगली शहरात काही महिन्यांपासून घरफोड्या, मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग, वाटमारी तसेच मुलींवर होत असलेल्या छेडछाडीबाबत अनेक प्रकारचे गुन्हे वाढले आहेत. याकरिता प्रभारी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना भाजपा संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी निवेदन दिले. यावेळी गटनेते विनायक सिंहासने, अल्पसंख्याक प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, नगरसेविका सविता मदने, महिला मोर्चा प्रदेश सदस्य स्मिता पवार, ज्योती कांबळे, राहुल माने, धनेश कातगडे, प्रथमेश वैद्य, शांतीनाथ कर्वे, श्रीकांत वाघमोडे, चंद्रकांत घुनके, ऋषिकेश माने, प्रणव वायदंडे, शंकर कर्णळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले होते. निवेदन देण्याचं कारण असं की गेल्या कित्येक महिन्यापासून या सांगली शहर आणि आसपासच्या बाजू परिसरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोऱ्या, घरफोडे, वाटमारी, चेन स्नॅकिंग, कॉलेज आणि हायस्कूल यांच्यासमोर मोठ्या प्रमाणात महिलांची, मुलींची छेडछाडीचे प्रमाण भयानक वाढलेलं आहे. त्यावेळी भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनला आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आलेलो आहे. पण आत्ता तर या ठिकाणी मोठा कलह झालेला आहे. नुकत्याच शनिवारी दुपारी भर दिवसा या सांगलीचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या घरावर चोरी करण्याचा एक प्रयत्न झाला. त्या ठिकाणी असलेल्या पाळीव कुत्र्यामुळे हा प्रयत्न फसला. पण आज या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये, सांगली शहरामध्ये या गुन्हेगारांना, या वाटमारी करणाऱ्या, चोरी करणाऱ्या लोकांना, गुन्हेगारांना या ठिकाणी कायद्याचा कोणताही थाक राहिला नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. तरी आज आम्ही या ठिकाणी ॲडिशनल एस पी गायकवाड मॅडम यांना आज या ठिकाणी निवेदन देऊन त्यांना या ठिकाणी तात्काळ पोलिसांची आणि निर्भया पथक महिलांची या ठिकाणी गस्त वाढवावी व तात्काळ त्या गुन्हेगारांचा, त्या चोरी करणाऱ्या, वाटमारी करणाऱ्या गुन्हेगारांचा या ठिकाणी तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने यावेळी करण्यात आली.